त्यानंतर पा आत्ता आपण जे संबोध पाहिले त्यामध्ये छेदिका, त्यानंतर एकरूप, नंतर कोणांच्या जोड्या, संगत कोण, आंतर कोण, व्यतिक्रम कोण, समांतर रेषा आणि समांतर रेषांना छेदिकेमुळे छेदले असता तयार होणाऱ्या कोणांच्या जोड्या व त्यांचे गुणधर्म पा हे पडताळून पाहण्यासाठी आपल्याला काय काय कृती करता येतील त्या कृती या ठिकाणी थोडक्यात दिलेल्या आहेत. पहिली कृती म्हणजे काय, एक रेषा काढा व त्याला छेद द्या व ही कृती मुलांकडनं करून घ्या. ही कृती आपण नेहमी वर्गामध्ये करून घेतो, ती कृती मुलांना करून घ्या. पा नंतरची दुसरी जी कृती आहे ती कृती खूप महत्त्वाची आहे. या कृतीमध्ये दोन सरळ लहान काठ्या हातात मुलांच्या म्हणजे या कृतीमध्ये ही दुसरी कृती आपण या ठिकाणी पाहूया. दुसरी कृती ही सर्वात महत्त्वाची आहे जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष अनुभव देता येईल. तर ती कृती काय आहे, दोन सरळ लहान काठ्या मुलांच्या हातात द्या व त्या एकमेकींना समांतर कशा ठेवता येतील याबाबत त्यांच्याकडनं कृती करून घ्या. त्यानंतर त्या दोन काठ्या समांतर ठेवता आल्यानंतर त्याला तिसऱ्या काठीने छेदिका कशी दाखवता येते ते प्रत्यक्ष कृती करून दाखवा. हे दाखवल्यानंतर आपण जे कोणांच्या जोड्यांचे गुणधर्म पाहिलेले आहेत, कोण मापकाच्या साह्याने आंतरकोणांची जोडी कोणांच्या मापांची बेरीज 180° येते की नाही तो गुणधर्म आपण त्या ठिकाणी पडताळून पाहूयात. संगत कोण, कोणांची जोडी ही एकरूप येते की नाही तो गुणधर्म या ठिकाणी पडताळून पाहता येईल. आणि व्यतिक्रम, कोणांच्या जोड्या एकरूप येतात का नाही तो गुणधर्म या ठिकाणी पडताळून पाहता येईल. म्हणजेच त्या छेदिकेमुळे संगत कोण, आंतरकोण, व्यतिक्रम कोण कसे तयार होतात ते मुलांना सांगता येईल आणि ते मुलांना ओळखायला लावता येतील. त्यानंतर तिसरी एक कृती आपल्याला या ठिकाणी देता येईल, ती म्हणजे सर्वांना आवडणारी कृती आहे, रांगोळी किंवा धागा यांच्या साह्याने देखील रेषा व दोन समांतर रेषा यांना छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांची ओळख व ते गुणधर्म पडताळून पाहण्यासाठी आपल्याला या कृतीचाही मदत होईल. त्यानंतर मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृती उपक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पा काय कृती दिलेली आहे, समांतर रेषा रांगोळीच्या साह्याने काढायला लावणे. ज्यावेळेस आपण गुणधर्म पडताळून पाहत होतो त्याचवेळेस मूल ह्या क्रिया कोणत्या पद्धतीने करत आहे ते दैनंदिन निरीक्षणाद्वारे किंवा निरीक्षणाद्वारे आपण त्याच्या नोंदी घेणार आहोत. नंतर काढलेल्या समांतर रेषांना छेदिका काढण्यास सांगणे. त्यानंतर दोन समांतर रेषांना छेदिका काढल्यावर तयार होणाऱ्या कोणांच्या नावं विचारून घेणे व त्यांच्या जोड्या मुलांना सांगता येतात किंवा नाही ते पाहणे. अशा प्रकारे रांगोळीच्या साह्याने कृती करून त्यांचे उपक्रम घेता येतील व अशा अनेक कृती एकत्रित केल्या की उपक्रम तयार होईल व अशा उपक्रमांचा एक प्रकल्प तयार होईल. म्हणजेच या ठिकाणी साधन तंत्रांमध्ये जी काही आपली साधनतंत्र दिलेली आहेत त्या साधनतंत्रांचा या घटकात वापर करून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी मदत होईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग, ज्यावेळेस आपण घटक शिकून होतो आपल्या आकारिक मूल्यमापनामध्ये आपल्याला मुलांच्या जो अनुभव आला घटक शिकवताना आणि मुलं शिकताना जो अनुभव आला आपल्या निरीक्षणातून ज्या काही नोंदी तयार झाल्या असतील त्या नोंदी त्या मुलांच्या करणं अपेक्षित असतं. त्या नोंदी करताना कशा पद्धतीने नोंदी कराव्यात या ठिकाणी नमुना दाखल थोडक्यात दिलेल्या आहेत. पा समांतर रेषा काढतात व दैनंदिन जीवनात त्यांचा संबंध जोडतात. त्यानंतर आंतरकोण, संगत कोण व व्यतिक्रम कोण ओळखतात. वेगवेगळ्या साहित्याच्या आधारे समांतर रेषा काढतात व कोणांच्या जोड्या लिहितात आणि कोणांचे गुणधर्म सांगतात. म्हणजेच या ठिकाणी या पद्धतीने आपण त्या घटकाच्या वैशिष्ट्यपूर्ण नोंदी त्या मुलांच्या नावापुढे लिहू शकतो. तर आज आपण अशा पद्धतीने समांतर रेषा व छेदिका यामुळे तयार होणाऱ्या कोणांच्या जोड्या व त्यांचे गुणधर्म कोणते येतात व ते कशा पद्धतीने आपल्याला पडताळून पाहता येतील, त्यानंतर त्यावर आधारित उपक्रम कृती कोणत्या घेता येतील, त्यानंतर त्या घटकाच्या वैशिष्ट्यपूर्ण नोंदी आपल्याला कशा पद्धतीने करता येतील हे आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. धन्यवाद.